भुजबळांनी सुप्रिया सुळेंचा फोन टाळल्याची माहिती ही खुद्द सुप्रिया सुळेंनीच दिली आहे. भुजबळ आजारी असल्यानं फोन घेऊ शकले नाहीत, त्यांच्या सुनेशी आपलं बोलणं झाल्याचं सुळे यांनी सांगितलं. लोकशाही प्रक्रियेत सर्वांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, कुणालाही जायचं असेल तर त्यांच्याविषयी किलमिश मनात नसेल असं सांगत सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्याचं कळत आहे. सुप्रिया सुळेंचा फोन भुजबळांनी टाळला का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आजारी नसल्याचं सांगत संभाषण टाळण्यात आलेलं आहे. सोडून जाणाऱ्या आपल्या शुभेच्छा सुळे यांनी दिलेल्या आहेत. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात एकदा ऐकूयात. प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. दबावशाही तंत्र वगैरे हे याचं हे माझ्या म्हणजे विचाराच्या कुठेच नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर कोणी पक्ष सोडून जात असेल तरी एका गोष्टीची जाणीव मी ठेवते, कधीतरी माझ्या वडिलांच्या आयुष्यात 2 मिनिटं 2 तास 2 वर्ष 20 वर्ष त्या लोकांनी त्यांना साथ दिली आहे ती मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. आणि माझ्याकडून त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर प्रेम आणि शुभेच्छाच असते. त्यांनी अर्थातच मी त्यांच्या परवाच्याच दिवशी त्यांना फोन केला होता, त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्यांच्या सुनेशी मी बोललेले आणि अर्थातच नाशिकला आले तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, अनेक दिवसांपासून खरं तर ही चर्चा सुरू आहे, भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. कुठेतरी याला सगळ्या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरनं दुजोरा मिळालेला पाहायला मिळतो. खरं तर छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार याबद्दलची प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी त्याला विरोध करणं गरजेचं होतं किंवा असं होणार नाही असं तरी म्हणणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी कुठलाही विरोध या ठिकाणी केला नाही आणि उलट त्यांच्याशी संबंध ते गेले तरी चांगले राहतील आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं. यावरूनच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होत आहेत. कुठलेही जाणारी माणसं जर जात असतील तर त्यांनी फक्त ते माझ्या आमच्या सोबत राहिले आहेत त्यामुळे मनामध्ये त्यांच्याबद्दलची कोणतीही किलमिश नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे एकूणच छगन भुजबळ यांचं जाणं नक्की झालंय की काय हे याचा दुजोरा एक प्रकारे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्यातून दिलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी फोन उचलला नाही असं या विषयावर त्यावेळेस त्यांना विचारलं, त्यावेळेस त्यांनी फोन उचलला नाही, सुनेने उचलला होता असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एकूणच अस्पष्टता जी आहे ती या बाबतीतली अजूनही या ठिकाणी दिसून येते. मात्र सुप्रिया सुळेंनी मात्र या गोष्टीला दुजोरा दिल्याचं दिसून येत आहे की ते जात आहेत आणि त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी कुठलाही विरोध या ठिकाणी केलेला दिसत नाहीये. नक्कीच धन्यवाद योगेश आपण दिलेल्या असं विस्तर माहितीबद्दल. तर कुठेतरी सुप्रिया सुळे यांनी पुसटचा कावेन आपण दुजोरा दिल्याचं त्यांच्या वक्तव्यातनं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय.